काँग्रेसनं मोठं मनच करत आले आतापर्यंत, त्याच्यामुळे पण आता निवडणुका लागल्या नाही, त्याच्यावर आता चर्चा करायचं काय कारण नाही. लगेच कसब्या वेळेस आम्ही मन मोठं केलं, आता काँग्रेसनं ही जागा आम्हाला सोडून दिलदारपणा दाखवावा. महाविकास आघाडीत अशी काही चर्चा झाली आहे का? अजून त्या पद्धतीची चर्चा झालेली नाही आणि त्याच्यामुळे अजून निवडणुकाच लागल्या नाही तर त्याच्यावर चर्चा होण्याचं काही कारण नाही. काँग्रेस मन मोठं करून सीट देईल का? त्यांचं म्हणणं चाळवेस. अरे मला मी काय बोललोय, काँग्रेसनं मोठं मनच करत आले आतापर्यंत, त्याच्यामुळे पण आता निवडणुका लागल्या नाही, त्याच्यावर आता चर्चा करायचं काय कारण नाही. नाना मुद्दा असा आहे, विरोधी पक्षनेत्याचं खरं काम आहे सरकारला धारेवर धरणं, पण ती भूमिका तुम्हाला बजावावी लागते. चाललंय काय? आम्ही विरोधी पक्षात आहोत ना. नाही तुम्ही आहेत पण विरोधी पक्षनेते कुठे आहेत? ते सरकारला राजीनामा मागत नाहीत. सगळ्यांची भाजपमध्ये चाललेली चर्चा तुम्हीच बघताय. सगळ्यांची विरोधी पक्षामध्ये असलेल्या सगळ्यांची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आम्ही पार करतोय. मग विरोधी पक्षनेत्यांना तुम्ही सांगितलं काही पत्र लिहिताना? त्यांच्याशी काही नाही माझं काही बोलणं. शिवसेनेचे संजय गायकवाड अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर असं म्हणाले की आमच्याकडे गुजरातची वॉशिंग पावडर आहे, अजित पवार विलीन होतील, भाजपमध्ये येतील असा त्यांचा विश्वास. आणि मला आम्ही परवा पण सांगितलं होतं की अजितदादा जाणार नाही असा आमचा विश्वास आहे, त्यांनी काल त्यांचं मत जाहीर केलेलं आहे, त्याच्यामुळे यावरची चर्चा होऊ नये असं आम्हाला वाटतं. महाराष्ट्रामध्ये जनतेचे प्रश्न खूप आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, या प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी मारलं जाते आहे, हे सगळं चित्र असताना मला वाटतं की या सगळ्या गोष्टीवर चर्चा नाही. अजितदादांनी पडदा टाकलेला आहे, त्याच्यावर ही चर्चा पुढं करायचं काही कारण नाही. गुजरातची वॉशिंग पावडर म्हणून ते काही बोलत, कारण की जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांना सत्तेचा माज आलेला आहे आणि जनतेचे प्रश्नापेक्षा त्यांना स्वतःवरच, आणि त्यांचाही दोष नाही कारण की त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहाला त्यांचं हस्तक आहेत, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की आम्ही त्यांचे हस्तक आहोत, ते तसं वागतात तशासारखं हे वागतात, त्याच्यामुळे फरक काही नाही. परवा दिवशी वेणुगोपाल जे आले होते मातोश्रीवर, काही मुंबई महापालिका इलेक्शन संदर्भात काही युती संदर्भात आम्ही चर्चा निवडणुका लागल्याच नाही आणि भारतीय जनता पार्टी निवडणुका घेईल की नाही घेईल आता ही शंका निर्माण झालेली आहे, कारण की निवडणूक आयोगही त्यांच्या कब्जात आहे सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही त्याच्यापेक्षा देशामध्ये जे काही तानाशाह प्रवृत्ती आज नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून आपण पाहतो आहे, विरोधकांची मुस्कुटदाबी केली जाते, जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्थेला तुडवलं जाते आहे, लोकशाही संपुष्टात आणलं जातं आहे आणि म्हणून ह्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आमचे राष्ट्रीय महासचिव वेणुगोपाल जी आलेले होते, मी स्वतः त्याच्यामध्ये होतो. इलेक्शनची काही चर्चा, युतीची काही चर्चा झाली? नाही, आखरी आम्ही आहोत, स्वतः अलायन्स आहेच आमचा, त्याच्यामध्ये चर्चा करायचं काही कारण नाही. त्याचवेळी वेणुगोपालांनी भीती व्यक्त केली किंवा अशा पद्धतीची म्हणजे पुढापुढी होऊ शकते राज्यामध्ये लोकशाही अशा पद्धतीने लोकशाही. बरोबर आहे, आपण पाहिलं की ईडी आणि सीबीआयचा जो वापर केला जातो आहे तो काही लपलेला नाही, कुठल्या लेवलवर नरेंद्र मोदीचं सरकार केंद्रातलं भाजपचं सरकार चाललेलं आहे हे सगळा देश बघतो आहे, त्यामुळे ह्याला हा चिंतेचा विषय झालेला आहे आणि चिंता आणि चिंतेतून ही चर्चा ही स्वाभाविक आहे. ते राष्ट्रवादीतलं अजित पवारांची नाराजी ही त्यांचा पक्षांतर्गत भाग असला तरीही मवियाचं एक घटक आहे, राष्ट्रवादी एक मेन घटक आहे, मग हे याचा परिणाम होतोय मवीवरती, तर पुन्हा एकत्र होऊन बसून काही फायनल निर्णय होणार का? मला तुम्हाला लोकांनाच विचारायचा प्रश्न आहे की मी 2 दिवसाच्या पहिलेही सांगितलं होतं, मी 2 दिवसाच्या पहिलेही पुण्यात होतो की अजितदादा अशा पदीचं करणार नाही असा आमचा विश्वास आहे. काल त्याचं उत्तर स्वतः अजितदादांनी दिलेलं आहे की मी त्यांचा जो पक्ष आहे तो सोडून जाणार नाही, अशी गाई दिल्यानंतरही तुम्हाला भरोसा का नाही मला असं वाटतं. अरे ते संजय राऊत सगळ्या पक्षाचे प्रवक्ते बनतात असं त्यांचं मत होतं.